श्वेतांबर जैन समाजाच्या परिवर्षण पर्व दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार श्रावण वैद्य 12 आणि भाद्रपद शुक्ल 4 मंगळवार दिनांक 12 सप्टेंबर भाद्रपद शुक्ल मंगळवार दिनांक 19 सप्टेंबर या दोन दिवशी राज्यातील सर्व कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकानं बंद ठेवण्याच्या शासनाचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मंगळवार 12 सप्टेंबर रोजी कुरुंदवाड शहरातील 4 मटण दुकान, 2 मासे विक्री दुकान आणि 24 चिकन दुकान बंद ठेवून मांस विक्री बंद करण्याचे आदेश कुरुंदवाड नगर परिषदेच्या वतीनं शहरातील मांस विक्री व्यावसायिकांना देण्यात आल्यानं मंगळवार 12 सप्टेंबर रोजी शहरातील मटण, चिकन, मासे विक्री बंद ठेवल्यानं मटण मासे मार्केट तसंच चिकन दुकानात शुकशुकाट पसरला होता. जैन बांधवांचा परिवर्षण पर्व हा सण भाद्रपद महिन्याच्या पंचमी तिथीला सुरू होतो. अनंत चतुर्दशीपर्यंत हा उत्सव सुरू राहतो. हा उत्सव साजरा करणारे अनुयायी भगवान महावीरांनी सांगितलेल्या 10 नियमांचं पालन करून परिवर्षण पर्व साजरा करतात. हिंदू धर्मातील नवरात्रांप्रमाणेच मानला जाणारा हा उत्सव जैन धर्मांचे मुख्य तत्व अहिंसेवर चालण्याचा मार्ग दर्शवतो. जैन बांधवांचा परिवर्षण पर्व दिनानिमित्त मांस विक्री बंद ठेवण्यात येते. पुढील आठवड्यात मंगळवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असल्याने शहरातील सर्व मटण, चिकन, मासे विक्री दुकाने बंद ठेवण्याचे कुरुंदवाड पालिकेने आदेश दिल्याने 19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी दिवशी शहरातील सर्व मांस विक्री बंद राहणार आहे. जर या दिवशी मांस विक्रीची दुकानं सुरू ठेवल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याची नोटीस सर्व मांस विक्री व्यावसायिकांना देण्यात आली आहे. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.